एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते. शिरूर तालुक्यातील जांभूत येथील जोरी लवण वस्तीवरील योगेश दादाभाऊ जोरी यांची मुलगी स्वरांजली योगेश जोरी वय 2.5 वर्ष हिचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. मुलीची आजी घरामध्ये पाणी पिण्यासाठी गेली असता मुलगी बाहेर ओट्यावर एकटी असल्याचा फायदा घेत बिबट्याने तिच्यावर हल्ला करून मुलीला ओट्यावरून उचलून जवळील शेतात नेले. कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर मुलीचा मृतदेह शेतामध्ये सापडला. ही घटना काल रात्री ठीक 10 वाजता घडली असून घटनेनंतर कुटुंबियांसह गावात शोककळा पसरली आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे. वेळोवेळी वनविभागाला कळवून देखील वनविभाग गप्पच आहे, त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करा, नंतरच मृतदेह ताब्यात घेऊ असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. न्यूज रिपोर्टर शिवनेर प्राइम गावात 4-5 वाघ फिरत आणि तुम्ही काय करता, तुम्ही झोपा घेता का? 4-5 तुम्हाला तुमचं कर्तव्य पार पाडता येत नाही. संध्याकाळी 7 लोकांना बाहेर पडते काय करता तुम्ही? पेट्रोलिंग करता म्हणजे वाघ पकडून पिंजरा किती पिंजरे लावले इथे? आम्ही तुमच्या भागावर आहे. तुमची गाडी जी येणार ना ती निश्चित असेल शेतात. डिपार्टमेंट निश्चित लोकांना त्रास देणार आहे. बिबट्या शेतात येणार नाही, माणसं बांधावर आहेत आणि तुमची गाडी रस्त्याने पडणार आहे. त्याच्यात ते पुढे ताळमेळ बसणार नाही. एक शेतकरी चुकवता त्याला 1,00,000 रुपये दंड दिला आणि आता माणसं म्हणता तुम्ही काय करू शकता? तुमची जबाबदारी नाही. मग आम्ही का बसतो याचा अर्थ तुम्ही बरं आमच्या बोकाडे बसायला गेले. आम्ही फोन केला तर म्हणले पुढे का फोन केला, त्याला वळा लावा आणि त्याला हे करा. आता तुम्हाला काय केलं पाहिजे? ह्या तुमच्या चुकीमुळं इथं वाघ आहे. तुम्ही अजिबात लक्ष देत नाही. आम्ही वरती तक्रार करतो, साहेबांना सुद्धा सांगतो. आम्ही आम्हाला एक लक्षात ठेवा, तुम्ही कर्मचारी आणि तुमचे खालचे कर्मचारी तर म्हणतात आमचे काय जबाबदारी? इथे ही मुलगी 10 वाजता खाल्ली. तुम्ही सांगताय एवढे गप्पा मारताय. तुम्ही इतकं कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत, आमच्या मुली कशी काय खाल्ली? वाघ कशी काय खाल्ली? कुठल्या खर्च यंत्रणाने खाल्ला? वाघ पकडा पाहिजे. तुम्ही सगळी यंत्रणा वाघ सर तुम्ही जबाबदार आहे. आम्ही कवर तुमच्या माग लागायचं. आम्ही लोक पिसळले तर तुम्हाला तुमच्या ऑफिसवर आणतो. 1,000 लोकांचा मोर्चा कुठल्या पर आमची. आम्ही थोडंफार काय काम सांगितलं का? नाही ना, आमचं नियमाप्रमाणे झालं. अरे इथं माणसं मारे तर तुमचा नियम कुठे गेला? खड्ड्यात गेला का? 4 वर्ष साहेब इथं वाघ काय करतं? यांचा नियम पुढे साहेब आहे का? यांचं कोणी बघायला नाही का? काही नाही, तपास नाही, फोन केले तुम्हाला पुढे वावडं हे. मग आता इथं तुम्ही आम्ही या पोरीचं काय केलं ते सांगा. ही जबाबदारी तुमची आहे. तुमच्या दुर्लक्षामुळे इथं वाघ फिरत आहे. तुम्ही वेळोवेळी तुमच्यावर तक्रार केली तर तुम्ही अजिबात लक्ष दिलं नाही. चला मी आपण मोर्चा घेऊन जाऊया ऑफिसवर. मोर्चे जाऊ द्या यांच्या दुर्लक्षामुळे. काय वरिष्ठ अधिकारी कोण आहे त्याला सुद्धा मी बोलणार आहे. मंत्र्यापर्यंत जाणार आहे. हो दे एवढं इलेक्शन तुमच्या विरोधातच भूमिका घेतो आम्ही. तुम्ही असं समजता काय आम्हाला काय करता येत नाही? या अगोदर चार वेळा घटना घडलेल्या आहेत. त्यावेळेस त्यांच्या साहेबांच्या कानावरती पण घातलेलं होतं, पण त्यांनी काही अशी कारवाई केलेली नाही आहे. आणि आज त्यांची कारवाई न झाल्यामुळे आज ही घटना घडली. आज त्यांनी वेळेतच त्यांनी ते काहीतरी काम केलं असतं किंवा वेळेत त्यांनी तिथे क्रिया केली असती तर आज रोजी ही घटना घडली नसती. तुम्हाला काय म्हणायचं? याला फॉरेस्ट अधिकारी जबाबदार आहे का? ज्याला सगळे अधिकारी जबाबदार आहे ना, त्यांना आम्ही वारंवार कंप्लेंट देऊनही त्यांनी काहीच ऑप्शन घेतले नाही. त्यांनी किती दिवसापासून त्यांच्याकडे मागणी किती वेळा फोन केलाय? आता साधारणतः 2 वर्षापासून या ठिकाणी बिबट्याचा वावर या ठिकाणी आहे. 2 वर्षापासून आम्ही या ठिकाणी पिंजऱ्याची मागणी केलेली आहे. वन विभागाने देखील पिंजरा या ठिकाणी दिला आहे, परंतु वाघ या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये अडकत नाही. त्यासाठी काय करायचं? या ठिकाणी माणसांचा जीव महत्वाचा आहे का? प्राण्यांचा जीव या ठिकाणी महत्वाचा आहे. त्याची सर्व सिव्हिल जबाबदारी शासनाने या ठिकाणी उचलायला पाहिजे. रात्री आमच्या वस्तीवर समृद्धी योग जोरी वय 2 वर्ष रात्री 9:30 वाघाच्या हल्ल्यात ज्या या ठिकाणी प्रंगातक अशा हल्ल्यात तिचा या ठिकाणी जीव गमवावा लागलेला आहे. सदर आमच्या जांभूत ग्रामस्थांच्या वतीनं
जुने लवंग ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्हाला बाहेर फिरणं या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे. त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी प्रयत्नाची लिवाड या ठिकाणी लावणार नाही अशी आमची सर्व ग्रामस्थांनी ठोस भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी याची सर्व खबरदारी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. अजून पुढे कोणतीही जर घटना झाली तर सर्व सुरू आम्ही प्रशासनाला जबाबदार धरलं जाईल. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.